वेलकम टू द मैथ्स फॉर मदर. आजचा आपला टॉपिक दैट इज कंस्ट्रक्शन. कंस्ट्रक्शन मधला पार्ट है दैट इज परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर मीन्स व्हाट? परपेंडिक्युलर हा पॉइंट तर ऑलरेडी आपण कन्सिडर केलेला आहे. व्हेन वी आर गोइंग टू ड्रॉ अ लाइन एंड टू दैट लाइन मेकिंग 90 डिग्री एंगल इज द लाइन, देन इट इज कॉल्ड एज परपेंडिक्युलर. नाउ द नेक्स्ट वर्ड दैट इज द बायसेक्टर. बाय मीन्स टू and sector means pi. baka by means 2 pi don bhag karayche, but here the main thing that 2 pi should be equal. mhanje line tar 90 degree che paijech, and the two parts we are taking of that line are also equal. for example, if it is of 10 cm, total length 10 cm hai, hi phi ali paije and hi phi ali paije. दैट इज द बायसेक्टर. म्हणजे दोन कंडिशन झाले पाहिजे. 90 डिग्रीचा अँगल तर झालाच पाहिजे दोन लाईन्स मध्ये, आणि दुसरा आहे की हेच इक्वल पार्ट झाले पाहिजे. मग अवघड काय आहे? तुम्ही म्हणाल बघा 10 सेंटीमीटरची लाईन आहे तर आपण 5 सेंटीमीटर करायचं आणि 90 डिग्रीचा अँगल काढणार काढायचं. ओके हो ओके. बट इफ इट इज नॉट ऑफ 10 सेंटीमीटर आपण इक्वल पार्ट करू शकत नाही अशी लाईन असेल तर. फॉर एक्झाम्पल इफ इट 6.5, इफ इट इज 6.25, देन किंवा आपल्याला माहीतच नाही आहे दिलेल्या लाईनला बायसेक्ट करायला सांगितलंय, आपल्याला त्याचं मेजरमेंट मोजून सुद्धा कळत नाही आहे की 6.5 आहे का 7.5 आहे का 6. जवळजवळ 5 आहे. ॲट दॅट टाईम वी काय, मग अशा वेळेला आपण करू शकणार नाही त्याचा मिड पॉईंट काढू शकणार नाही शोधून की 10.5 वर पॉईंट घ्या आणि तिथे परपेंडिक्युलर ड्रॉ करा. नो, इट इज नॉट पॉसिबल. सो फॉर दॅट देर इज अ मेथड बाय युझिंग कंपास. आपण कंपासचा यूज करून परपेंडिक्युलर बायसेक्टर करू शकतो. मग कसं करायचं आहे? लेट्स स्टार्ट. आता हा करण्यासाठी म्हणून मी तुम्हाला दोन पॉईंट एकदम क्लिअर करते. म्हणजे प्रॅक्टिस सेट 40 पण तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे तो मी काढून दाखवते. ओके, सो सी हियर, प्रॅक्टिस सेट 40 क्वेश्चन. प्रॅक्टिस सेट 40 त्यामधला क्वेश्चन करते मी. ड्रॉ अ लाईन सेगमेंट, थर्ड क्वेश्चन आहे. ड्रॉ अ लाईन सेगमेंट ए बी ऑफ लेंथ 5.5 सेंटीमीटर अँड बायसेक्ट इट युझिंग कंपास अँड रुलर. मग मी तिथं ऑलरेडी मेन्शन करते कोणता क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 3, त्यातला क्वेश्चन नंबर 3 करतोय आपण, आणि मग बाकीचे क्वेश्चन जे आहेत त्या मी इथं करूनच दाखवणार आहे. कारण की आता फक्त परपेंडिक्युलर बायसेक्टर हा एक पॉईंट तुम्हाला दाखवायचा राहिलेला आहे. सो नाऊ वी आर गोइंग टू स्टार्ट. आता 5.5 तर सांगितलेलं आहे. 5.5 तुम्हाला तुम्ही बघू शकाल माझ्या पट्टीवरती जे मेजरमेंट दिलेले आहेत ते ऑलरेडी कसे दिसतात बघा. एवढा छोटासा दिसेल 5, बरोबर. आणि मग मला ते इझी नाही आहे म्हणून मग मी काय करणार आहे, मी कन्सिडर करणार आहे की हा इथून इथंपर्यंतचा 1 सेंटीमीटर आहे, तुम्हाला मोठं दिसावं म्हणून असा 1 सेंटीमीटर. मग त्याला 10 मी 2 सेंटीमीटर घेणार, मग पुढे 3, मग 4, असे 5 सेंटीमीटर मी 5.5 करून घेणार आणि मग आपण त्याला बायसेक्ट करूया. ओके, सो नाव सी हियर, आय एम जस्ट गोइंग टू ड्रॉ द सेगमेंट बाय युझिंग द रुलर. म्हणून कंपास आणि रुलरचा वापर करून करायचा आहे. 5.5 आपल्याला लाईन काढायची. 1, 2, 3, 4, 5 अँड 5.5 म्हणून मी हाफ घेते इथंपर्यंत. ओके, सो सी हियर, ही सेगमेंट आहे. मी दोन्ही बाजूला ॲरो दाखवलेले नाही तर कारण की क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेलं आहे ड्रॉ लाईन सेगमेंट. इट्स अ सेगमेंट, इट्स नॉट अ लाईन. लाईन असेल तर आपण दोन्ही बाजूला ॲरो करतो कारण की दोन्ही बाजूला वाढवता येते. सेगमेंट आहे म्हणजे आपल्याला तिथं थांबायचं आहे. सो सेगमेंट आहे आणि त्याला नाव दिलेलं आहे दॅट इज द ए बी. ज्या ज्या वेळेला आपण एखादी लाईन काढतो दिलेल्या मेजरमेंटची त्यावेळेला तिथं लगेच मेन्शन करून ठेवायचं ती किती मेजरमेंटची आहे. सो इट्स अ 5.5 सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट आता काय करायचं आहे बाय युझिंग कंपास. मग कंपास तर यूज करायलाच पाहिजे. लेट्स टेक अ कंपास. मी घेतलेला आहे कंपास, सी हियर. आता बायसेक्ट इट युझिंग द कंपास असं सांगितलेलं आहे. नुसतं बायसेक्ट सांगितलं, परपेंडिक्युलर कुठं सांगितलंय, पण बायसेक्ट करतो आपण त्यावेळेला परपेंडिक्युलर ऑप ऑप येतं बरं का. सो लेट्स स्टार्ट.
मी कंपास घेतलेला आहे. आता कंपासमध्ये डिस्टन्स किती घ्यायचं आहे, मुलं मोजून डिस्टन्स घेतात, एवढंच घ्यायला सांगितलं आमच्या टीचरने, एवढंच घ्यायला सांगितले, अजिबात नाही. तुम्हाला दिलेली लेंथ किती आहे, 5.5 घेतली, मग निम्म्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे तुम्हाला, मग निम्मं किती येणार 5.5 हाफ किती येणार, आधी ऑब्व्हियसली 5 हाफ येणार 2.5, ओके. आणि ह्या पुढच्या 5 हाफ पण घ्यायला पाहिजे 2.5 तुम्हाला, म्हणजे नियर अबाउट 2.75 अँड समथिंग पुढं जाणार आहे, ओके. सो आपल्याला असं करत बसायचं का, आपण मोजत बसणार आहे, अजिबात नाही. आपल्याला अंदाज होतो तेवढे मोठे झाले आपण. ए वरती कंपासचं एक टोक ठेवायचं, बी पर्यंतचं अंतर न घेता थोडंसं अलीकडं अंतर घ्यायचं, झालं निम्म्यापेक्षा जास्त, बी पर्यंत न जाता. बघा, सी हियर आय एम जस्ट टेकिंग, ए वरती ठेवलं मी, बी पर्यंत मी नाही घेतलं, त्याच्या थोडंसं अलीकडं घेतलं, बघा इथेपर्यंत घेतलं. नाव जस्ट मार्क ऑन अप्पर साईड ॲज वेल ॲज ऑन लोअर साईड, दोन्ही बाजूला मार्क करायचे, अजिबात डिस्टन्स चेंज करायचं नाही कंपास मधलं, परत तेच टोक उचलून बी वरती ठेवायचं, डिस्टन्स सेम ठेवायचं आणि आधीच्या दिलेल्या मार्कला इंटरसेक्ट करणारा मार्क काढायचा. मी काढून दाखवते आहे कारण की ऑलरेडी माझा ग्रीन कलर तुम्हाला स्क्रीनवर दिसत नाही, म्हणून मी काढून दाखवते. सी हियर, थोडासा फिसकटला हा, आपण त्याला क्लिअर करूया. सी हियर, हा एक मार्क माझा पहिला आलेला होता, हा दुसरा, हा फर्स्ट वन आणि हा सेकंड वन, ओके. आता काय करायचं आहे, बाय युझिंग द रुलर जस्ट जॉईन दिस पॉइंट. जॉईन करताना पॉइंट लक्षात घ्या, तुम्ही जो क्रॉस केला त्याचा बरोबर मधला पॉइंट आणि हा क्रॉस केला त्याचा बरोबर मधला पॉइंट, हे दोन जॉईन करायचे आहेत. अजिबात असं नाही, मी तुम्हाला मोठा क्रॉस मुद्दामून दाखवते, असा समजा क्रॉस असेल लाईक दिस, मी मुद्दाम मोठा करून दाखवते, हा क्रॉस आहे. तुम्ही काय करता, इथं कुठंतरी जॉईन करताय, कुठं आहे, इथं आहे हा पॉइंट, तिथेच जॉईन करायचा आहे, इथे इथे असा कुठेही जॉईन करायचा नाही, बरोबर क्रॉसला जॉईन करायचा आहे, तरच तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर करेक्ट येणार आहे. मग जॉईन करताना बी केअरफुल, जरा केअरफुली जॉईन करायचं आहे. सो आय एम जस्ट जॉईनिंग हियर, आणि जॉईन करताना त्या टोकापासूनच जॉईन करायचं आहे असं नाही, ती लाईन पुढे गेली तरी चालते. सो आय एम टेकिंग लाईक दिस, बघा मी पुढे घेते ती लाईन, पट्टी ठेवायची, पेन घ्यायचा, एकदा इथं टेकून बघायचा बरोबर क्रॉस बसलो काय, एकदा इथं घ्यायचा, मी पेन म्हटलं तुम्हाला पेन्सिल यूज करायचे आणि मग नंतर हे ड्रॉ करायचे. पुढे गेलेला जो पॉइंट आहे त्याला ॲरो करून दाखवायचे आहे, अँड हिअर इट इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर. बरोबर निम्मा आणि निम्मा भाग तुम्ही मोजून बघू शकता, तो येणारच आहे, फिक्स आहे. काय येणार आहे हे तुम्हाला 9वीत शिकवणार आहे परत, पण आत्ता कशी काढायची प्रोसिजर ही फक्त आहे. सो हियर वी कम्प्लीट द प्रॅक्टिस सेट 40 क्वेश्चन नंबर 3 ॲज वेल ॲज परपेंडिक्युलर, हाऊ टू ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर, ओके. नाव द क्वेश्चन नंबर 1, लेट्स गो टू द क्वेश्चन नंबर 1. झालं असेल आय थिंक सो, तर तुम्ही हे रफ करते मी. क्वेश्चन नंबर 1 नाव काय आहे बघा, क्वेश्चन नंबर 1 म्हणजे रिपिटेशन आहे या सगळ्या धड्यामधले काही पॉईंटचं. क्वेश्चन नंबर 1, ड्रॉ अ लाईन एल, सांगितलेल्या पॉईंट प्रमाणे करत जायचं, खूप सोपं जातं, डोक्यात त्रास करून घ्यायचं नाही. लाईन एल ड्रॉ करायला सांगितली, लाईन सांगितलेली आहे, मेजरमेंट दिलेलं नाही, सो मी लाईन ड्रॉ करते. हिअर आय हॅव ड्रॉ द लाईन, ओके. नेक्स्ट व्हॉट इज गिवन, टेक पॉईंट पी एनी वेअर आउटसाइड द लाईन, पी पॉइंट घ्यायला सांगितलंय, आउटसाइड द लाईन सांगितलंय. युझिंग सेट स्क्वेअर ड्रॉ अ लाईन पी क्यू परपेंडिक्युलर टू द लाईन एल, सेट स्क्वेअरचा यूज करून परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. हाऊ टू ड्रॉ, अगेन इट्स अ रिवाइज पॉइंट, पुन्हा सेट स्क्वेअर जिथं 90 डिग्रीचा अँगल आहे तो भाग असा धरायचा आहे आणि त्याला काय करायचंय, मूव्ह करायचंय कधीपर्यंत, जोपर्यंत पी ला होऊन येऊन अटॅच होत नाही तोपर्यंत. लेट्स सी हियर, इट इज द पॉइंट, हियर इज द पॉइंट, मी खाली लाईन कोइन्साइड केलेली आहे आणि मग आपण काय करणार आहोत, असं लाईन काढणार आहोत. हिअर इट इज द परपेंडिक्युलर, फिनिश्ड. सेट स्क्वेअरचा यूज करून काढायचा, त्यावेळेला तुम्हाला मार्क वगैरे काही दिसणार नाही. दिस इज द क्वेश्चन नंबर 1. नाव
Let's see the question number 2. Question number 2. See what is given. Draw a line AB. Take point M anywhere outside the line. Using a compass and ruler, draw a line MN perpendicular to AB. म्हणजे लाईनच काढायची आहे, मगासारखीच प्रोसिजर आहे, परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे, पण कशाचा यूज करून करायचे, कंपास. सो मी ए बी आधी लाईन काढते, सिनियर लाईन ए बी इज गिवन. ओके, टेक पॉइंट एम एनिवेअर आउटसाइड, म्हणून मी इथं एम पॉइंट घेते आउटसाइड. आणि पुढे काय सांगितलेलं आहे, युजिंग कंपास अँड रुलर. मग कंपास रुलरचा वापर करून आपण काय काढणार आहोत, परपेंडिक्युलर. ड्रॉ अ लाईन एम एन परपेंडिक्युलर टू द लाईन ए बी. सो मी आता कंपासचा वापर करणार आहे, सिनियर. कसा वापर करायचा आठवतं का बघा, पहिल्यांदा एम वरती ठेवायचंय आणि एम वरती ठेवून आपल्याला दोन मार्क करायचे. कुठे करायचे दोन मार्क? हे दोन मार्क आपल्याला ऑन द लाईन करायचे आहे, लाईक दिस. मी नंतर ते डार्क करते. दोन माझे मार्क्स आलेले आहेत इथे लाईन ए बी वरती, लाईक दिस. हे दोन मार्क आलेले आहेत. आता काय करायचं आहे, आता मग अशी केली तीच प्रोसिजर घ्यायची, लाईक दिस. मोर दॅन हाफ डिस्टन्स, म्हणजे इथंपर्यंत न्यायचं नाही, ह्याच्यापेक्षा थोडंसं कमी घ्यायचं. आणि मग काय करायचं आहे आपल्याला, फक्त खाली परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला त्यावेळेला आपल्याला वरती आणि खालती दोन्हीकडे मार्क करायचे होते. इथं आपल्याला दोन्हीकडे मार्क करायचे नाही आहे, आपल्याला फक्त खालती मार्क करायचं आहे. इंटरसेक्ट झाला नाही तर घाबरायचं काही कारण नाही आहे. पहिला मार्क काढून घ्यायचा, पुन्हा एक. आता मी ते पण मार्क डार्क करते, कारण की माझा पहिल्यांदा इंटरसेक्ट झाला नाही, म्हणून मी पुन्हा एकदा पहिल्या एप वरती ठेवून घेतला, लाईक दिस. नाव बाय युझिंग रुलर जस्ट जॉईन दिस टू पॉइंट. हा मिळालेला पॉइंट आणि आपला एम, हे दोन्ही पॉइंट जॉईन करायचे आहे. हिअर इट इज, सॉरी डार्क झालेलं नाही, कारण मी डार्क करून देते. हे परपेंडिक्युलर ड्रॉ झालेलं आहे, त्यांनी नाव काय दिलं आहे, दॅट इज एम एन. म्हणून मग मी खाली एन नाव देते, एम एन परपेंडिक्युलर टू द ए बी. क्वेश्चन 3 वी हॅव ऑलरेडी सॉल्व. नाव द क्वेश्चन 4. आता काय सांगितलेलं आहे क्वेश्चन 4 बघूया. क्वेश्चन 4, टेक अ पॉइंट आर ऑन लाईन एक्स वाय. म्हणजे लाईन एक्स वाय तरी आपल्याला आधी काढली पाहिजे. हिअर इट इज, नाव दिया लाईन एक्स वाय. आणि काय सांगितले, टेक अ पॉइंट आर ऑन लाईन, म्हणजे त्या लाईन वरती घ्यायचं आपल्याला आर हा पॉइंट. मी इथं घेतला. पुढे काय सांगितलंय, ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू एक्स वाय ऍट आर युझिंग सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअरचा यूज करून परपेंडिक्युलर लाईन काढायची. खूपच सोपी प्रोसिजर आहे, पण वरती पॉईंट होता तेव्हा आपण काढली होती, आता ऑनलाईन आहे. लाईन वरती असला तरी काही फरक पडत नाही, आपल्याला तेच करायचं आहे जे मगाशी गेलं ते आपण कोइन्साइड करणार आहे कधीपर्यंत, जोपर्यंत आर ह्या कॉर्नरलाही मिळत नाही मला तोपर्यंत. आणि मग फक्त काय काढायचं आहे, येस फिनिश्ड. परपेंडिक्युलर वी हॅव जस्ट ड्रॉन हिअर. हिअर वी कम्प्लीट्स अवर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन टॉपिक. परपेंडिक्युलर आहे म्हटल्यावर हे परपेंडिक्युलर टाकायला विसरायचं नाही. युअर लेसन नंबर 17 वी हॅव कम्प्लीटेड हिअर. थ्री डायमेन्शनल शेप हा लेसन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि हो कमेंट करू शकता तुम्हाला काय आवडलं नाही आवडलं त्याबद्दल.